नियम न पाळल्यास 5 तालुक्यात लॉकडाऊन जाहीर होईल असा इशारा वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी दिला. कोरोना बाधितांच्या संख्येचा आकडा फेब्रुवारी महिन्यात झपाट्याने वाढतोय, त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून संचारबंदी जाहीर करण्यात आली. यवतमाळ, पुसद, दारव्हा, पांढरकवडा, दिग्रस या 5 तालुक्यात सर्वाधिक संख्या आहे. नागरिकांनी सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर इत्यादी नियमांचं पालन करावं. 26 फेब्रुवारीनंतर परिस्थिती आटोक्यात न आल्यास 5 तालुक्यात लॉकडाऊन करण्याचा इशारा पालकमंत्री तथा वनमंत्री संजय राठोड यांनी दिलाय. पोहरादेवी इथून दर्शन घेऊन आल्यावर मंत्री राठोड यांनी संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोनाच्या संदर्भामध्ये मी आता जिल्हा प्रशासनाचा आढावा घेतलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातले 5 तालुके या ठिकाणी अतिशय थोडीस काळजी घेण्याचं त्या 5 तालुक्याला गरज आहे. मी जिल्हा प्रशासनाला आता सांगितलं आहे की ह्या 5 तालुक्यातल्या लोकांचं तपासणीची संख्या तुम्ही वाढवा आणि जर लोक समोर येत नसतील तर या 3 दिवसानंतर म्हणजे 26 तारखेपर्यंत वाट पहा, नाही तर या 5ही शहरात लॉकडाऊन पूर्णपणे या ठिकाणी जाहीर होईल. आज 246 आले, कडक कारवाईची आवश्यकता वाटते का जिल्हा? आम्ही लोकांचं सहकार्य या ठिकाणी मागून राहिलेलो आहे आणि लोकांनी जर तपासणीसाठी स्वतःहून पुढे येऊन सहकार्य केलं तर या ठिकाणी आम्ही लॉकडाऊन करणार नाही, परंतु केलं नाही तर 26 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहणार आहे. 26 नंतर या 5 तालुक्यामध्ये शहरामध्ये आम्ही लॉकडाऊन जाहीर करण्याचं आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना करण्याचा आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा सिव्हिल सर्जन असेल किंवा DHO असेल किंवा जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाला मी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत.